एक महत्त्वाची बातमी आहे. पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट. अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर ईडी न्यायालयानं वॉरंट बजावलेलं आहे. छगन आणि समीर भुजबळ यांच्या कोठडीमध्ये 11 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ईडीच्या न्यायालयानं पंकज भुजबळ यांच्या विरोधात वॉरंट जारी केलेलं आहे. आत्ताची ताजी माहिती आपल्यापर्यंत येते. हे अजामीनपात्र वॉरंट आहे. ईडीच्या न्यायालयानं पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि छगन भुजबळ हे जेलमध्ये आहेत. 11 तारखेपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे. तर पंकज भुजबळ यांच्या विरोधामध्ये अजामीनपात्र वॉरंट ईडीच्या न्यायालयानं जारी केलं. पंकज भुजबळ हे नाशिक जिल्ह्यामधल्या नांदगावचे आमदार आहेत. तसंच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे ते सुपुत्र आहेत. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ हे आधीच आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीच्या त्यांच्या कोठडीतही 11 मेपर्यंत वाढ करण्यात आली. अजित मांढरे माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत. अजित, काय नेमकं हे वॉरंट आहे आणि आत्ता लगेचच या वॉरंटमुळे पंकज भुजबळांना अटक होऊ शकते का? त्यांना जामिनाकरता अर्ज करता येईल का? किंवा नेमकी आता काय परिस्थिती उद्भवू शकते? अजित, हा नॉन अवेलेबल वॉरंट असल्यामुळे पंकज भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. मुळात छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना ज्यावेळी अटक करण्यात आली किंवा त्यांच्यावर जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळी त्यांनी जी उत्तरं दिली होती किंवा ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जी प्रश्न विचारली होती, त्यांच्याकडे जे पुरावे मागितले होते किंवा त्यांची जी बाजू त्यांना मांडण्यास सांगितली होती ती बाजू मांडण्यास ते असहमत ठरले होते. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये किंवा तपासामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी समीर आणि छगन भुजबळ यांच्याबरोबरच पंकज भुजबळ यांच्या त्यांचा जो सहभाग आहे संपूर्ण या संपूर्ण प्रकरणामध्ये त्याविषयी वारंवार विचारणा केली होती, पण दोघांनी त्यांची नीट उत्तरं दिली नाही किंवा पंकज भुजबळ हे चौकशी करता जेव्हा आले होते त्यावेळी त्यांनी देखील समाधानकारक उत्तरं दिली नाही आहेत. त्यामुळे आणि आता हे दोघं आतमध्ये असताना पंकज भुजबळ हे भारतावर जाऊ शकतात किंवा ते ज्या तपास यंत्रणा त्यांच्यासमोर येणार नाहीत हे लक्षात घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला ती माहिती दिली. त्यावर न्यायालयाने गोष्ट स्पष्ट केली की जे पंकज भुजबळ आहेत त्यांच्या विरुद्ध नॉन अवेलेबल वॉरंट न्यायालयाने जारी केले. या वॉरंट नंतर लगेचच त्यांना अटके करता ईडीने हालचाली सुरू केल्यात, पोलिसांनी हालचाली सुरू केल्यात. अजित, ईडीचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते वॉरंट जे आहे ते वॉरंट सुरुवातीला पंकज भुजबळ यांना बजावलं जाईल आणि त्यांचा तिथून रिस्पॉन्स आला की नाही त्यानंतर मग पुढे त्यांच्या कारवाई होईल. पण ज्या पद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांची आज देहबोली होती किंवा एकंदर त्यांचा जो त्यांचं जे न्यायालयातलं वागणं होतं ते सर्व लक्षात घेता ईडीचे अधिकारी कोणत्याही क्षणी पंकज भुजबळ यांच्याकडे पोहोचतील अशी शक्यता निर्माण झाली. धन्यवाद अजित या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.